शहर की ताजा खबरें देखने के लिए इन बी न्यूज को यूट्यूब पर लाइक करें सब्सक्राइब करें साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें पिछले छह महीने में लावा गांव में किसानों के साठ से ज्यादा मवेशियों की चोरी हुई सीसीटीवी में गाय चोरी की घटना हुई कैद किसानों ने दी वाड़ी पुलिस में शिकायत कोरोना के कारण लॉकडाउन में गांव के लोग घर के बाहर नहीं निकलने का फायदा कुछ असामाजिक तत्व उठा रहे हैं। वाड़ी पुलिस स्टेशन क्षेत्र में आने वाले लावा गांव के किसानों मवेशियों की चोरी हो रही है पिछले छह माह में साठ से ज्यादा मवेशियों को चोरों ने गाड़ी में डाल कर ले गए गांव की एक एक कर मवेशियों की चोरी होने से किसान ने उतना ध्यान नहीं दिया लेकिन मवेशियों की चोरी नहीं रुकने से किसानों ने इस मामले को गंभीरता से लिया है इसकी शिकायत लेकर किसान वाड़ी पुलिस में गए लेकिन पुलिस ने शिकायत नहीं लेने से किसान परेशान हुए गांव के मवेशियों की चोरी की घटना ग्राम पंचायत ने भी गंभीरता से लेकर पंचायत ने सप्ताह पूर्व सीसीटीवी लगाए 5 जून की रात दो बजे के करीब एक टाटा एस क्रमांक एम एच फोर्टी वाई थर्टी वन एटी सेवन चोरी करने के लिए प्रयोग में लाई गई है चोर गांव में पहुंचे व गाय को पकड़कर गाड़ी में भरते सीसीटीवी में कैद हुए शुक्रवार को जिनकी गाय चोरी हुई वह वा किसानवाड़ी पुलिस स्टेशन पहुंचे दिन भर थाने में रुकने के बाद भी शिकायत दर्ज नहीं की गई दूसरे दिन शिकायतकर्ता को बुलाया गया गाय चोरी की घटना को गंभीरता से लेने की विनती पुलिस को शिकायतकर्ता नंदलाल नितनवरे विठलागर करने की बताया गया कि शिवसेना नेता संतोष केची की भी दो गाय पंचायत समिति के पूर्व उपसभापति सुजीत नितनवरे की भी गाय चोरी हुई है लगातार चोरियों की घटना बढ है चोरी हुई गाय को काटने के लिए ही ले जाने का अनुमान खुद किसान होने लगाया। इस इस मामले को गंभीरता लेकर कडी कारवाई करने की मांग पी आय राजेंद्र ने की है आणि पाच तारखेला दोन हजार वीस ला श्री विठ्ठलजी आगरकर आणि नंदलालजी मितनवरे यांच्या गायी चोरून नेल्या अशी तक्रार घेऊन माझे इकडे सकाळी ते आले आणि मला सांगितलं की असे सी आमच्या गायी चोरी गेल्या तर मी त्यांना म्हटलं की आत्ताच ग्रामपंचायतीमध्ये दोन तीन दिवसाच्या आधी आपण इथे कॅमेरे सी सी टी व्ही कॅमेरे लावलेले आहेत आपण ते बघू त्यांना पण माहीत नव्हतं की इथे कॅमेरे लागले आहेत म्हणून आणि आम्ही ते ते कॅमेरे सकाळी बघितले ऑपरेटरला बोलावलं तर त्याच्यामध्ये एक टाटा एस गाडी आणि एम एच फोर झिरो वाय एकतीस सत्त्याऐंशी ही गाडी त्याच्यामध्ये दिसली आणि ते चोर पण त्याच्यामध्ये तीन जणं गाय पकडतानी आणि एक ड्रायव्हर असं क्लिअर दिसून राहिला ते आम्हाला दिसले मग त्यांना म्हटलं आम्ही तुम्ही एक काम करा आता आपण पोलीस स्टेशनला जाऊ तर त्यांनी ते दोघंजणं विठ्ठल आगरकर आणि नंदलाल नितनवरे पोलीस स्टेशनला गेले आणि त्यांना सांगितलं कसं असे आमच्या गाय चोरी गेल्या परंतु आमच्याजवळ सी सी टी व्ही कॅमेरासुद्धा मध्ये आहे त्याच्यामध्ये क्लिप आहे तर त्यांनी म्हटलं ठीक आहे तुम्ही या आम्ही इथं प लावायला येतो आणि बघतो परंतु ते त्यांच्या मतानुसार अजूनपर्यंत ते काही आले नाही मग आज आजच्या दिवशी मग मी स्वतः आणि ते दोघं तिघंजणं आम्ही तिथे गेलो आमच्या गावातल्या परिसरातील गायी चोरी गेल्या आहेत आणि त्याच्या आधी पण गेल्या आहेत तसेच वाडीचे संतोष केचे पण त्याच रात्री गाय चोरी गेली हो ते सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये होते आणि शिवसेनाचे ते नेते आहेत वाडीचे आम्ही मग सुद्धा भेटलो त्यांना सांगितले अशी अशी परिस्थिती आहे तर त्यांनी म्हटलं ठीक आहे आम्ही ते गाडी नंबर दिला त्यांनी ट्रेस केला तर गाडी नंबर त्या मोमीनपुऱ्यातला काही त्या निघाला कुरेशी म्हणून नाव आहे त्याचं तर त्यांनी म्हटलं की तिथे आता कोरोना असल्यामुळे थोडं तिथं जाता येत नाही आणि कारवाई थोडी करता येत नाही परंतु त्यांचे गजबी जे आहेत त्यांनी सांगितलं पोलिसवाल्यांनी की आम्ही आता लिखाईपडी करून राहिलो आणि कारवाई होऊन राहिलो परंतु शेतकरी आधीच हवालदिल झालेला आहे आणि शेतकरी आपला एक जोडधंदा म्हणून गाय द गायी दुबत्याचा धंदा करतो आणि त्यांच्या अशा गायी दोन दिवसापासून गेल्या जर त्या गाई जर त्यांनी कशाही जर नेल्या असेल आणि जर त्यांनी कत्तलखान्यात गेल्या असतील तर त्यांना त्या काय त्या त्या मिळणार त्या त्या तर थोडीशी त्यांनी पोलिसवाल्यांनी कारवाई थोडी लवकर करायला पाहिजे होती माझ्या मते आणि त्यांनी जर लवकर कारवाई केली तर त्यांच्या गाई त्या शेतकऱ्यांच्या मिळतील आणि त्या गरीब लोकांना थोडंसं चांगलं होईल तर माझ्या गाई चोरी गेल्या चोरी जाऊन सनेने ह्या ग्रामपंचायतीच्या ऑफिसला कॅमेरे आहे कॅमेरेमध्ये पर बराबर गाई दिसून राहिल्या सर्व दिसून राहिलं पोलिसवाल्याने पाहिलं त्यांनी पाहिलं पोलिसवाल्यानं का गाई चोरून नेल्या आहे कसाबाईनं तर हे आम्ही कालपासून पोलीस स्टेशनचे चक्कर काटून राहिलो पण आमचं काही काम होऊन राहिलं नाही त्यांचा अटक झाली नाही अजून टोल करून राहिले हे सर्व टी व्हीमध्ये याच्यामध्ये कॅमेऱ्यामध्ये दिसून राहिले ना त्यांच्याकडे सर्व दिलेलं न, न गाडी नंबर दिला सर्व दिलं पण ते मिळालं नाही ते अजून त्यानं काही इन्क्वायरी केली नाही काही नाही एक पोलिसवाला म्हणे कमी पाच मिनिटाचे तो तो आला नाही आमच्यापाशी आ, काल माझी पाच तारखेला शुक्रवारी पहाटे पहाटे चार वाजताच्या दोन वाजताच्या दरम्यान माझी एक गाय कोणी नेली हे काही माहीत नाही पडलं पण सकाळी जेव्हा मी गाय पाहायला गेलो तेव्हा विठ्ठल आगरकरनी सांगितलं का माझी पण चार वाजतापासून मी गाय पावलेल माझी दिसत नाही ब तर तेव्हाच आम्हाला माहीत पडलं की कोणीतरी आमच्या द दोन्ही गायी दोघांचे घेऊन नि निघून गेले तर आम्ही फिरलो पण आम्हाला मिळ मिळाली नाही तर मग आम्ही सकाळी वाडी पोलीस स्टेशनला क गाय चोरी गेल्याची कंप्लेंट द्यायला गेलो तर तेव्हा कंप्लेंट दिली तिथं आणि त्यांना घेऊन जसं आम्ही ग्रामपंचायतला आलो तेव्हा ग्रामपंचायतमध्ये आपले कॅमेरे होते त्या कॅमेरेमध्ये आम्ही बघितलं तर ज चोरून नेताना रात्री दोनच्या दरम्यान गाडीमध्ये गाडी चोरून नेताना आम्हाला आढळलं तसेच माझी गाय बी बँकेच्या कॅमेऱ्यामध्ये पाहिलं पण आमची माझी गाय काही दिसली नाही बँकेच्या कॅमेऱ्यामध्ये सर्व फक्त एकच दोन गायी नेतानी आमच्या ग्रामपंचायतच्या कॅमेऱ्यामध्ये आम्हाला आढळून आल्या तसंच त्यांनी त्यांना आम्ही वाडी पोलीस स्टेशनला दाखवलं आणि त्यांनी कालपासून काही आमची गाय गे चोरी गेल्याची काही त्यांनी तो तक्रार बी नोंद केली नाही आणि कालपासून आम्हाला दोन तीनदा बोलावलं तरी पण त्यांनी अजून कारवाई केलेली नाही एन बी सी न्यूज केली से सुनील शेट्टी के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट